नमस्कार, मी राणी यादव. आपण पाहत आहात सांगली मीडिया कम्युनिकेशन प्रस्तुत सी न्यूज बातमीपत्र सांगल्यासाठी बेधडक. बातमीपत्राला सुरुवात करूयात आज दिवसभरामध्ये घडलेल्या ठळक आणि महत्त्वपूर्ण घडामोडींपासून. सांगलीत कृष्णेच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ. पाऊस कायम राहिल्यास आणखी वाढ होण्याची शक्यता. नागरिकांना सतर्कतेचा इशारा. गुरुवारी 4 जणांचा मृत्यू आणि नवे रुग्ण 237. सांगलीत 27 तर मिरजेत 11 कोरोनाबाधितांची भर. मात्र तब्बल 329 रुग्ण झाले कोरोनामुक्त. अवकाळी पावसानेही निर्माण झाली पूरस्थिती. सांगलीत पाण्यात अडकलेल्या 22 जणांची अग्निशमन दलाकडून सुटका. मिरजेत ओढ्याच्या पुराचे पाणी शेकडो घरात घुसले. पूर सदृश्य परिस्थिती. नागरिकांच्या मदतीसाठी रेस्क्यू ऑपरेशन. आणि अवकाळी पावसाचा द्राक्ष शेतीला जबरदस्त फटका. डाउनी रोगाच्या प्रादुर्भावाची भीती. खरीप हंगामावरही संकट. यूट्यूब वर सबस्क्राइब करा सी न्यूज सांगली आणि सी न्यूज सांगलीचे फेसबुक पेज लाइक करा.